भगवान बुद्धाच्या प्रेरणेने मानवाचे कल्याण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यनगरीत म्हणजेच दीक्षाभूमी या शहरात आणि आपण ज्याला संत्रानगरी म्हणतो आहे या संत्रानगरीत डॉक्टर मधुकरराव वासनिक कला आणि वाणिज्य महाविद्यालय कामठी रोड आम्ही सर्व मंडळी आपलं या ठिकाणी स्वागत करतो. आमचं हे महाविद्यालय पीपल्स वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित 1968 या महाविद्यालयाची स्थापना झाली. येथील गोर गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता माननीय डॉक्टर मधुकरराव वासनिक यांच्या कल्पनेतून हे महाविद्यालय साकार झालं आणि आज या महाविद्यालयात बघता बघता 50 वर्ष झाली. मागच्याच वर्षी आम्ही या ठिकाणी आमचा सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहानं आणि उल्हासानं पार पडलं. त्यामध्ये विविध कार्यक्रम आम्ही वर्षभर चालवलीत आणि मागील जानेवारी महिन्यात आम्ही मोठा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजनसुद्धा केलं होतं आणि त्यामध्ये खरंच या ठिकाणी महाविद्यालयाची जे सर्व पदाधिकारी आहे सदस्यगण आहे आणि माझी प्राध्यापक मंडळी माझे शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी जे सहकार्य केलं ते व्याख्यानासारखं आहे. आमच्या या महाविद्यालयात कला आणि वाणिज्य या दोन्ही विभाग या ठिकाणी चालतात. विविध 11 विषयात पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं आणि 11 PG डिपार्टमेंट याच ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यातीलच एक इतिहास विभाग या परिषदेचं आयोजन चांगल्या पद्धतीने करतं आहे त्याबद्दलसुद्धा आम्हाला या ठिकाणी आनंद होतो आहे. त्याचप्रमाणे की 6 विषयात संशोधन केंद्र आम्ही या ठिकाणी उघडण्यात आलेलं आहे आणि संशोधन केंद्रामध्ये जवळपास 30 ते 35 विद्यार्थी आमच्या या प्राध्यापकांचं विभाग प्रमुखांचं मार्गदर्शन घेत आहेत. त्यामध्ये मराठी इंग्रजी हिंदी अर्थशास्त्र वाणिज्य पाली आणि आंबेडकर विचारधारा असे या 6 संशोधन केंद्रांमार्फत आम्ही या ठिकाणी संशोधनाचं सुद्धा कार्य करतो आहे. मागील वर्षीच आम्ही 50 संगणकाची एक अद्ययावत आधुनिक प्रयोगशाळा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे विद्यार्थ्यांना आणि आमच्या प्राध्यापकांना आणि आमच्या संशोधकांना त्याचासुद्धा लाभ आमचे संशोधक आणि आमची प्राध्यापक मंडळी आणि विद्यार्थी घेतात आहे. ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहेच परंतु संस्थेचं सहकार्य सर्व पदाधिकारी आम्हाला जी वेळोवेळी लागणारी मदत ते करतात त्याबद्दल मी त्यांचासुद्धा शतशः आभारी आहे. म्हणून आपण सर्वांनी शोभा वाढवली आणि ही इतिहास परिषद चांगली सफल होईल अशी आशा करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा या ठिकाणी अभिवादन करतो स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हा बाबासाहेबांचा मूलमंत्र उरासी बाळगून शोषित पीडित समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वतःच्या दवाखान्यासाठी घेतलेल्या जागेवर प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू न करता डॉक्टर मधुकरराव वासनिक यांनी 1967-68 या वर्षी हे महाविद्यालय इंदोरा चौक येथे सुरू केलं. या महाविद्यालयाचे आज वटवृक्षात रूपांतर होऊन या भागातील 1000 विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर करण्यात या महाविद्यालयाचा सिंहाचा वाटा आहे. इतिहास एम ए इतिहास पदव्युत्तर पी जीला आमच्याकडे इतिहास विभाग असून हा 1999 सुरू झाला. यावर्षी 2022 प्रवेश आहे व 2023 प्रवेश आमच्या महाविद्यालयामध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवी जीवनातील इतिहासाचं महत्त्व सांगितलं आहे. बाबासाहेब म्हणतात जो समाज इतिहास विसरतो तो समाज आपला इतिहास कधीही घडवू शकत नाही. याचाच अर्थ इतिहास घडवण्यासाठी इतिहासाची जाणकारी त्याची नॉलेज त्याचं ज्ञान असणं आवश्यक असते. दुसरे एक बाबासाहेबांचं कोटेशन आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. याही स्टेटमेंटमधून इतिहास मानवी जीवनामध्ये किती महत्त्वाचा आहे ते आपल्या लक्षात येईल. अध्यापन अध्ययन आणि संशोधन हे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचं मुख्य कर्तव्य असते कार्य असते. आमच्याकडे एम एला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या कार्याची संशोधन कार्याची जाणीव करून द्यावी याकरता या सेमिनारचं आम्ही आयोजन केलेलं आहे. कारण एम ए केल्यानंतर विद्यार्थ्यांना
संशोधन कार्यामध्ये हिरहिरीने भाग घ्यावा लागत असतो. इतिहास जेव्हा आपण म्हणतो आहे आणि इतिहासाच्या कॉन्फरन्सच्या अनुषंगाने जेव्हा आपण इथे बोलतोय, तर इतिहास या शब्दाचा अर्थच मुळात संपूर्ण भूतकाळ असा येतो. आणि हा भूतकाळ जो आहे तो इतिहास लेखकाला आणि अभ्यासकाला अभिप्रेत असलेला असतो. तो मानवाचा गतकाळ आणि गतकालीन मानवी जीवनाच्या विभिन्न घटकांचा, त्यात घडलेल्या विभिन्न प्रसंगाचा आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आणि त्याचसोबत त्यात झालेल्या वेगवेगळ्या काळाच्या प्रवाहामध्ये झालेल्या वेगवेगळ्या परिवर्तनाचा इतिहास अभ्यासकाला करायचा असतो. आणि म्हणून इतिहासाची व्याप्ती ही बरीच विस्तृत असते. काय होतं की सध्या ज्या पद्धतीने संशोधन केल्या जाते आहे, बऱ्याच सगळ्या लोकांच्या डोक्यात एक संभ्रम असतो की ही व्याप्ती आहे का, इथपर्यंत इतिहास जातो आहे का. तर अनल स्कूलच्या अनुषंगाने किंवा टोटल हिस्ट्रीच्या अनुषंगाने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ईच अँड एव्हरी इव्हेंट अँड आस्पेक्ट ऑफ ह्युमन लाईफ इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ हिस्ट्री स्टडी असं म्हटलं जातं. आणि असं जर असेल तर इतिहासाचा स्कोप आणि इतिहासाची व्याप्ती ही प्रचंड आहे. आणि म्हणून गतकाळ जो आहे त्या गतकाळाचं अध्ययन करायचं असेल तर गतकाळ हा अज्ञात आहे आणि दृष्टीआड गेलेला आहे. दृष्टीआड आहे म्हणून अज्ञात आहे. आणि असं असताना त्याची माहिती काढून घ्यायची असेल तर तो जो काही शोध करायचा असेल तो शोध आम्हाला अतिशय, ज्याला आपण सायंटिफिकली म्हणतो, शिस्तबद्ध मार्गाने आणि शिस्तबद्ध पद्धतीने करायला हवा. तो तसा होतोय की नाही याची आपण स्वतः आत्मपरीक्षण करून चर्चा करावी. काय होतं की बरेचदा अज्ञात माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा करत असतो, साहजिकच इतिहासकार गतकालीन इतिहासाचा मागोवा घेताना गतकालीन स्रोत साधनांचं अध्ययन करत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे व्यक्ती हा मुळातच ऑब्जेक्टिव्ह नसतो, तो नेहमी सब्जेक्टिव्ह असतो. त्याला काय आवडतं हे तो आधी ठरवतो आणि मग तो काम ज्या क्षणी करतो त्या क्षणी त्याच्या ऑब्जेक्टिव्हिटीला धक्का लागलेला असतो. आणि त्याच्यानंतर तो विषय ठरवतो आणि ठरलेल्या विषयाला त्याला हवी तीच साधनं तो वापरतो. आणि म्हणून असं म्हटलं जातं की आपल्यासमोर येणारा इतिहास हा खरा इतिहास असतो की इतिहासकाराला वाटलेला, कळलेला, समजलेला आणि त्याला हवा असलेला इतिहास असतो. सो इतिहास नावाचं हे जे हा ही जी विषय आहे, ही जी ज्ञानशाखा आहे, ही प्रचंड ताकद असलेली आणि प्रचंड गोंधळ निर्माण करणारी दोन्हीही आहे. आणि म्हणून या विषयाला, संशोधनाला हात घालत असताना किंवा या विषयाचं सखोल अध्ययन करत असताना बरेच सगळे काळजी आपल्याला घ्यायला लागतात. बेसिकली इस्टोरिया, ISTORIA, इस्टोरिया हा एक ग्रीक शब्द आहे. आणि या ग्रीक शब्दाचा मुळातला अर्थ असा आहे की जिज्ञासापूर्वक केलेला गतकाळाचा शोध, ज्याला आपण आजकाल इतिहासाचं संशोधन असं आपल्या मराठी भाषेत साध्या सोप्या भाषेत म्हणतो. पण बेसिकली टार्गेट जो असतो, इस्टोरिया शब्दापासून हे सगळं सुरू होतं आहे. पण गतकाळाचा शोध आहे, लक्षात घ्यायचे दोन महत्त्वाचे शब्द आहेत. पहिला आहे जिज्ञासा आणि दुसरा आहे गतकाळाचा शोध. फक्त गतकाळाचा शोध नाही आहे हां, आमच्या इथे अजूनपर्यंत बऱ्याच सगळ्या संशोधकांना हे लक्षात येत नाही की संशोधन याचा अर्थ गतकाळाचा शोध आहे का. नाही, नुसतं गतकाळाचा मागोवा नाही घ्यायचं आहे आम्हाला. त्याच्यामागे आमची जिज्ञासा असली पाहिजे की घडणाऱ्या प्रत्येक घटनेच्या मागची कारणमीमांसा काय आहे ती. आपण या ठिकाणी उभं आहोत, मागं बुद्धांची मोठी मूर्ती आहे. आणि बुद्धिझममधला सगळ्यात महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ते म्हणजे कॉझेशन. आणि इतिहासाच्या अभ्यासकाला सगळ्यात आवश्यक असलेला विषय जर काही असेल तर तो आहे कॉझेशन. कारण मीमांसेच्या पलीकडे कुठल्याही घटनेचा अन्वयी अर्थ आपल्याला लावता येत नाही. आणि कारणांचा मागोवा जिज्ञासापूर्ण मार्गाने घ्यायचा असेल तर आपल्याला बऱ्याच सगळ्या गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं. अर्थात आज या व्यासपीठावर बोलताना आजच्या या 2020 वर्षात खरंच इतिहासासोबत जेवढं खेळलं जात आहे तेवढं मला नाही वाटत भारतात याच्या आधी कधीही खेळलं गेलं असेल. तुमचा आणि माझा विषय अतिशय दुधारी आहे, धोक्याचाही आहे. आणि तो धोक्याचा होणार नाही याची काळजी इतिहास अभ्यासक म्हणून तुमची आणि माझी, आपल्या सगळ्यांची आहे. आज
मुझे इस बात की बहुत खुशी है, बहुत आनंद होता है। इतिहास परिषद 52वीं इस कॉलेज में हो रही है, इसके लिए आए हुए आज के प्रमुख अतिथि गोंडवाना विद्यापीठ के वाइस चांसलर डॉक्टर कल्याणकर, यहाँ पर आए हुए पुणे यूनिवर्सिटी के डॉक्टर दीपक गायकवाड़, नागपुर विद्यापीठ की इतिहास विभाग की प्रमुख डॉक्टर संगीता मेश्राम, इस परिषद के अध्यक्ष डॉक्टर आनंद बोयर, यहाँ पर सभी बड़े यूनिवर्सिटीज में से विदर्भ के आए हुए सभी विद्यमान प्रोफेसर, माने हुए प्रतिष्ठित मंडली इस क्षेत्र की, और इस इतिहास प्रेमी जो खास करके इस इतिहास को कैरियर जिन्होंने बनाया इतिहास का, और इतिहास पर जिनको रुचि है, जिन्होंने संशोधन किया, ऐसे सब विदर्भ इतिहास प्रेमियों का मैं इस कॉलेज की तरफ से आपको स्वागत करता हूँ, अभिनंदन करता हूँ। और आप यहाँ पे आके विजिट दी, कम से कम आप आए, इसलिए मैं आपको शुक्रगुजार हूँ। खरं म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मराठीत का बोलत नाही मी। डॉक्टर संगीता मिश्रांनी जे काही मुद्दे इतिहासाबाबतीमध्ये सांगितले, आम्हाला एकच गोष्ट माहीत आहे की प्राचीन इतिहास आणि अलीकडचा इतिहास त्याच्यामध्ये मध्ये बरेचसे खंड झालेले आहेत, परंतु इतिहास जो असतो तो समोरच्या येणाऱ्या पिढीकरता आपल्याला त्याला अगदी चोख शोधून समजून संशोधन करून आपल्यासमोर ते सेवा लागतो। आणि असं करत असताना डॉक्टर मॅडम सांगितलं, मिश्रा मॅडमने, की आपल्याला त्याच्याकरता हा प्रयास करावा लागतात। काही काही संस्था अशा आहेत आणि अशा संस्थांची अलीकडे जास्त निर्मिती झालेली आहे, इतिहासकाराला बोलवताना पहिल्या वेळेस बोलवतात, मग त्याच्यानंतर ते बोलवतच नाही, कारण की त्यांच्या विचारसरणी वेगळे असतात, त्यांना त्यांच्या मतप्रमाणे इतिहास लिहावा लागतो। आणि आजच्या देशाच्या परिस्थितीमध्ये ही महत्त्वाची बाब आहे, म्हणून मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा इच्छितो। आपण नवीन नवीन संशोधक जे आहेत, नवीन आपण सर्व एक्सपिरियन्स मंडळी आहात, प्रोफेसर आहात, सर्व आहात, तुम्हाला तुझा अनुभव आहे, तो अनुभव संशोधकांना काम पडेल ही माझी इच्छा आहे। आज सकाळी वाचत होतो, हा इतिहास कसा बदलत राहतो, बदलवण्याचा प्रयत्न करतो। कालच मला वाटतं इथे ते शिवशाही पुरंदरे, बाबासाहेब पुरंदरे नागपूरला आले होते, त्यांना मला वाटतं राज पुरस्कार भोसलेंच्याकडून मिळाला होता। त्यांनी बोलताना ते म्हणाले की संभाजीराजेच्या नंतर दादरची शाहू महाराज एक गद्दीवर बसले नसते तर भोसल्यांचा इतिहास बदलला असता, कारण की भोसल्यांचं राज्य मध्यप्रांत महाराष्ट्रातच नव्हे तर ओरिसा बंगाल वगैरे वगैरे सर्व ठिकाणी होता। परंतु मला नीतीला धन्यवाद द्यावासं वाटतं, कारण की नीतीला जे बांधणे होतं की राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे आमचे बाबासाहेब आंबेडकर आपल्यापर्यंत पोहोचू शकले, त्यांच्यामुळे ह्या गोरगरीब समाजाला संविधानाच्या मानाने एक अखंड आणि अपार असं मोठं घटनेची आपल्याला गरीब गोरबेच्या तुलना कदा मिळाली आहे। आणि कदाचित इतिहास त्यावेळेस जर बदलला असता तर आपण कुठे राहिलो असतो, वंचित समाज
आणि सर्व गोरगरीब समाज सर्वसामान्य समाज याच्यापासून वंचित राहिला असता, म्हणून इतिहास लिहिताना इतिहास तयार करताना आपण चोखपणे त्याला त्याची चोख परीक्षा करून घ्यायची. आणि म्हणून मला एकच इच्छि सांगू इच्छितो आपल्याला, इतिहास जरी आपण बदलण्याचा प्रयत्न केला तर शेवटी नेचर जे आहे, जे प्रकृती आहे, जो येणारा समोर काळ आहे, तो नियतीच्या नियमांपणे आज असतो आणि नेहमी नेहमी तुम्हाला त्या मार्गदर्शन करते, एवढंच मी आपल्याला सांगू इच्छितो. आपला विदर्भाची मंडळी ही आजही महाराष्ट्रामध्ये आपण जर विचार केला तर येणाऱ्या लोकांचं स्वागत करण्यासाठी मागे नाही. विदर्भाचा एक विकास करण्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि इतिहासाच्या माध्यमातून हा विदर्भाचा विकास हा घडून येऊ शकतो. या इतिहास परिषदेमध्ये पर्यटनावर एक सत्र ठेवलेलं आहे की विदर्भातील पर्यटन स्थळे, पर्यटन क्षेत्र, आणि खऱ्या अर्थानं आज आपण जर विचार केला तर आपल्या विदर्भामध्ये इतकी पर्यटनाची स्थळं आहेत की आज इतिहासाच्या संशोधकांनी, इतिहासाच्या प्राध्यापकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी याचा अभ्यास करण्याची आज गरज आहे. कारण पर्यटनाचा विकास झाला, पर्यटन स्थळं निर्माण झाली तर निश्चितपणे या विदर्भाचा विकास होईल. विदर्भामध्ये आज पुराण प्राचीन काळापासूनची बरीच काही स्थळं आहेत, ती स्थळं दुर्लक्षित झालेली आहेत. त्या स्थळांना आपण विकसित केलं, ती शोधून त्यांचं एक पर्यटनामध्ये रूपांतरण केलं. गडकिल्ले आहेत, बऱ्याच प्रकारचे प्राचीन देवस्थानं आहेत, खनिज संपत्ती आपल्याकडे भरपूर आहे, वनसंपत्तीनं आपण समृद्ध आहोत. परंतु आपण मागासलेला विदर्भ म्हणतो आणि विशेषतः नागपूर विद्यापीठाचं विभाजन होऊन गोंडवाना विद्यापीठ हे जे दोन जिल्ह्यांसाठी स्थापन झालेले आहे, नेहमीच आम्ही आमचा उल्लेख करतो की एक मागासलेल्या विद्यार्थ्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून स्थापन झालेलं हे विद्यापीठ आमचं मागासलेपण आम्ही दूर करू शकतो ही आमच्यामध्ये या इतिहास परिषदेच्या माध्यमातून, इतिहासाच्या संशोधकांच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्याला हा दूर करता येईल. तर नागपूर शहराला फार मोठा ऐतिहासिक वारसा आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की 1956 भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराकरता नागपूर शहराची निवड केली आणि दीक्षाभूमीच्या नावाने आजही ते केंद्र संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. त्या अर्थानं मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, या परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर विचारमंथन होणार आहे, आपल्या एक दुसऱ्यांसोबत आपलं इंटरॅक्शन होणार आहे. त्यामध्ये विदर्भातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास, भारतीय स्वतंत्रता चळवळीत महात्मा गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांचे योगदान, विदर्भातील पर्यटन स्थळे, अशा वेगवेगळ्या विषयावर आपण विचारमंथन करणार आहात. या विचारमंथनातून नक्कीच काहीतरी एक चांगलं विकासात्मक असं पुढे येईल, यात काही शंका नाही. मित्रांनो, माझा विषय इतिहास नाही, परंतु इतिहासच्या प्राध्यापकांसोबत माझा कुठला तरी कुठेतरी काहीतरी ऋणानुबंध आहे. तो या अर्थाने की 51 जे परिषद आपली गडचांदूरला झाली होती शरद पवार महाविद्यालयामध्ये, तिथल्यासुद्धा उद्घाटन समारंभात मला प्रमुख अतिथी म्हणून राहायचा योग आला आणि 52 अधिवेशनात मला प्रमुख अतिथी म्हणून यायचा योग आला. हा असाच योग, हे असेच ऋणानुबंध आपण पुढे ठेवावेत अशी मी अपेक्षा करतो आणि आपलं हे अधिवेशन यशस्वी होईल अशा शुभकामना देतो. यामध्ये इतिहास विषयामध्ये PhD प्राप्त, आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कारसुद्धा होणार आहे. त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. की नागपूर नगरी म्हणजे सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे आणि त्याच अनुषंगाने यावर्षी समग्र देशामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जन्मशताब्दी, 150 जन्मशताब्दी वर्ष सोसा संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी 19 डिसेंबर 1920 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन नागपूरला भरले. त्यात 10,000 प्रतिनिधी उपस्थित होते. यात गांधींच्या असहकाराचा ठराव बहुमताने स्वीकृत झाला आणि पक्षाने महात्मा गांधीच्या देशनेते पदावर शिक्कामोर्तब केलं
आणि येथून सत्य आणि अहिंसेची चळवळ समग्र देशामध्ये फोफावली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 75वी पुण्यतिथीच्या निमित्ताने सांगा असं वाटतं की नेताजींनी जनरल मंचरच्या आवारी यांच्यापासूनच नागपुरातून प्रेरणा घेऊन इंडियन नॅशनल आर्मीची स्थापना केली होती. तसेच फॉरवर्ड ब्लॉकचे अधिवेशन नागपूरला भरले असताना त्याला संबोधित करण्याकरता सुभाषबाबू 18 जून 1940 रोजी नागपुरात आले. त्यावेळी प्रयत्न करून यश मिळाले तरी चालेल, पण प्रयत्न न करणे अपमानकारक आहे, अशा प्रकारचं प्रयत्नांचं महत्त्व त्यांनी या ठिकाणी विशद केलं. दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचं, विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मियांचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 15 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नव्याने बौद्ध धर्माची दीक्षा दिली. त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला धम्मचक्र स्तूप असेही म्हटले जाते. दीक्षाभूमीला वर्षभर बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात, मात्र अशोक विजयादशमी 10 ऑक्टोबरला यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होऊन लक्षावधी लोक येथे येत असतात. एवढंच नव्हे तर हजरत बाबा ताजुद्दीन औलिया हे 20व्या शतकातील चमत्कारिक तथा सर्वधर्म समभावनेचे प्रतीक होते. त्यांचा जन्म नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावरील कामठी या गावात 21 जानेवारी 1861 झाला, तर त्यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1925 सक्करदरा येथे झाला. त्यांचा अंतिम संस्कार ताजबाग येथे करून तिथे समाधी बांधण्यात आली. हे स्थळ हिंदू मुसलमान एकतेचे प्रतीक म्हणून या ठिकाणी सर्वांना परिचित आहे. नागपूरच्या इतिहासाबद्दल थोडक्यामध्ये, 52व्या इतिहास परिषदेचे अधिवेशन राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक तथा सामाजिक अशा क्षेत्र नगरीत म्हणजेच नागपूर येथे संपन्न होत आहे. प्राचीन काळापासून भारताच्या इतिहासात वैदर्भीय इतिहासाला महत्त्वाचं स्थान आहे. प्राचीन ऐतिहासिक साधनांमध्ये वैदर्भीय प्रदेशांच्या नगरांचा उल्लेख आपल्याला सापडतो. विदर्भाबद्दल जे पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले किंवा जी मला माहिती आहे का, या विदर्भाला खूप मोठा प्राचीन असा इतिहास आहे, प्राचीन इतिहास आहे. का आपण जेव्हा म्हणतो का माणूस हा पूर्वी गिरी गव्हारामध्ये राहत होता आणि त्याच्यानंतर तो वसाहती करायला लागला, नंतर तो शेती करायला लागला आणि नंतर त्याच्यामध्ये जे काही राजकारण सुरू झालं, कुणी राजे झाले, अशा पद्धतीनं आपण जे म्हणतो की चंद्रपूर भागामध्ये की बरेचसे अशा जुन्या जे काही गुहागर सापडले, त्यामुळं या विदर्भामध्ये चंद्रपूर चांदा गडचिरोली भागामध्ये डोंगरामध्ये आधी मानवाच्या वस्त्या होत्या हे सिद्ध झालेलं आहे. आपण जे कारण त्याचं एक असं की आपण जे म्हणतो की भंडारा जिल्ह्यातील सालेकसा येथे एक अशी एक गुहा आहे का, ती 300 फूट रुंद आहे, 100 फूट उंच आहे आणि 500 फूट खोल आहे आणि त्या गुहेमध्ये मनुष्य प्राणी राहत असावा असा अंदाज आहे आणि असणारच. तर हा जो प्राचीन काळापासून आपण जे म्हणतो प्राचीन काळामध्येच विदर्भाचं नाव पडलं, विदर्भ राजाच्या नावामुळं विदर्भ हे नाव पडलं, तेव्हापासून जो इतिहासाची आपण मांडणी करतो तर त्याच्यापासून आपण म्हणतो मोरे काळापर्यंत येतो. मोरे काळाचे काही अवशेष आजही आपल्या विदर्भामध्ये बघायला मिळतात. मग त्याच्यानंतर शुंग काळ आहे, सातवाहनाचा काळ आहे, वाकाटकाचा काळ आहे, नंतर गुप्ताचा काळ आहे, पुलकेशीचा काळ आहे. ह्या सगळ्या काळामध्ये आपल्याला हे लक्षात येतं का विदर्भाची जी पोझिशन आहे ती प्राईम पोझिशन आहे. विदर्भामध्ये काय अचलपूर म्हणा किंवा वाशिम म्हणा हे राजधानीचे शहर होते. तर एक असा निसर्ग संपत्तीनं व्याप्त झालेला प्रदेश का 12 महिने वाहणाऱ्या नद्या, नंतर जंगल, वन्यप्राणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हा एक भरभराटीला आलेला असा प्राचीन काळाचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो.
प्राचीन काळानंतर आपण जे म्हणतो की मुसलमानांचं राज्य आलं, नंतर यादवांचं राज्य आलं, आणि यादवाच्या नंतर यादवानंतर मुसलमान, आणि मुसलमानानंतर आपण जे म्हणतो की हे आले ब्रिटिश आले. तर असा हा जो इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की भोसलेंनी जवळजवळ 100 वर्ष तरी ह्या भागावर राज्य केलेलं आहे. आणि भोसलेंच्या काळामध्ये हा भाग चांगला सदन होता, व्यवस्थित होता. तर मित्र हो, या भागावर इरावती कर्वे असं म्हणायच्या का, या भागामध्ये गोंडांची वस्ती होती, या भागामध्ये गोंडांची वस्ती होती, नागांची वस्ती होती, तसेच या भागामध्ये आर्य पण आलेले, द्रविड पण आलेले. आणि आर्य आणि द्रविड, आर्य आणि नाग यांच्यामध्ये सतत लढाया होत गेल्या आणि त्यांनी ते पुढे कॉम्प्रोमाइज केलं असं आणि ते इथे स्थायिक झाले. इवन बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरासाठी नागपूर निवडलं तर बाबासाहेबांचं म्हणणं असं काही नागपूर ही नागाची वस्ती, नाग लोकांची, आणि हे नाग लोक बुद्धिस्ट होते आणि ते नागपूर भागात स्थायिक झालेले, इथं नाग नदी असा हा या भागाचा त्रोटक इतिहास आहे. आणि या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित प्राध्यापक वृंद आणि या महाविद्यालयाचे सर्व वरिष्ठ, कनिष्ठ आणि MCVC विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, पदव्युत्तर इतिहास विभागातील सर्व विद्यार्थी यांचेसुद्धा मी 52व्या इतिहास परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्यांनी उत्कृष्टपणे केलेलं आहे असे आमचे मित्र नॅकचे कोऑर्डिनेटर डॉक्टर भोवते सर यांचेसुद्धा मी परिषदेच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित डॉक्टर प्रमोद काटकर सर, सदस्य व्यवस्थापन परिषद गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचेसुद्धा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या उद्घाटनीय सोहळ्याला आपण सर्वांचं सहकार्य लाभलं, पुनश्च एकदा मी आपलं आभार व्यक्त करतो. इतिहास परिषदेच्या आजच्या 52व्या अधिवेशनात उपस्थित सर्व मान्यवरांचे मी मनपूर्वक स्वागत करते. या सत्राचा विषय आहे विदर्भातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास. आंबेडकरी चळवळ विदर्भातही अत्यंत लोकप्रिय ठरलेली आहे. या विषयावर आज आपण आपले उद्बोधन करत आहोत. यासाठी सर्वप्रथम मी डायसवर आमंत्रित करते डॉक्टर ताराचंद गेडाम सरांना की त्यांनी आम्हाला या विषयावर मार्गदर्शन करावे. विदर्भाची भूमी ही आंबेडकरी चळवळीसाठी नेहमीच अनुकूल राहिलेली आहे, कारण या भूमीत मोठ्या प्रमाणात वस्ती करून राहत असलेला अस्पृश्य समाज, यामुळे आंबेडकर पूर्व काळातही अनेकांनी आंबेडकरी चळवळीला गती दिलेली होती. यामध्ये किसन फागूजी बनसोडे आहेत, कालीचरण नंदागवळी, विठोबारावजी मून, गणेश आक्काजी गवई, कर्णोजी विठ्ठल मालगुजार अशा असंख्य पुढाऱ्यांनी एक फळी विदर्भामध्ये कार्यकर्त्यांची निर्माण केलेली होती. आणि त्यांनी अविरतपणे अस्पृश्य समाजाचे उत्थान व्हावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. 1920 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अस्पृश्य समाजाच्या राजकारणात उदय झाला आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये या विदर्भाच्या भूमीमध्ये अनेक परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 1920 ची भारतीय बहिष्कृत परिषद,
1930 ची अखिल भारतीय दलित काँग्रेस, 1932 ची दुसरी दलित काँग्रेस जी कामठीला झालेली होती आणि 1942 ला झालेली अखिल भारतीय दलित वर्ग परिषद. या मोठ्या परिषदा होत्या, काही लहान मोठ्या परिषदाही झाल्यात विदर्भामध्ये. या सर्व परिषदांनी आंबेडकरी चळवळीला एक दिशा दिली आणि गती देण्याचं काम केलं. परंतु या सर्वांपेक्षा विदर्भाच्या भूमीत अतिशय महत्त्वाची आणि क्रांतिकारी घटना घडून आली, ती म्हणजे धम्मक्रांतीची होय. या घटनेमुळे बहिष्कृत समाजाच्या जीवनामध्ये क्रांतिकारक परिवर्तन घडून आलेलं आहे आणि हे सर्व आपण बघतो आहोत. या क्रांतिकारी घटनेचा पहिला टप्पा 1935 ला येवला येथील हिंदू धर्मत्यागाच्या घोषणेपासून सुरू होतो आणि तो नागपूरच्या दीक्षाभूमीवर 1956 ला संपतो. आणि 1956 नंतर दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होते. मी पहिल्या टप्प्यावरती थोडासा प्रकाश टाकतो कारण अवधी कमी आहे, वेळ कमी आहे. 13 ऑक्टोबर 1935 ला येवला येथे मुंबई इलाका दलित वर्गीय परिषदेत जवळजवळ 10,000 लोकांच्या समुदायासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. ही घोषणा त्यांना का करावी लागली आपण सर्व जाणतो की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात अस्पृश्यता पाळली जात होती आणि या अस्पृश्यतेमुळे प्रत्यक्ष बाबासाहेबांना आणि त्यांच्या अस्पृश्य बांधवांनाही अतिशय अपमानजनक जीवन जगावं लागलं होतं. त्यांचे मानवीय अधिकार हिरावून घेण्यात आलेले होते आणि म्हणून हीच सवर्ण हिंदूंची अस्पृश्य वर्गासंबंधीची असलेली मानसिकता आणि त्यांची धर्मभावना लोकांना दाखवण्याकरिता आणि स्वतःही जाणून घेण्याकरिता म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रहाचं आंदोलन सुरू केलं होतं आणि अनेक सत्याग्रह केलं. महाडचा सत्याग्रह केला, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह केला, पुण्याचा पर्वतीचा सत्याग्रह आहे, अमरावतीच्या अंबादेवी मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह आहे. हे सत्याग्रह केले परंतु या सत्याग्रहामध्ये अस्पृश्यांना आपलं रक्त सांडावं लागलं. अनेक अपेक्षाभंगाचे प्रसंग त्यांच्यावर ओढवलेत. यानंतरही अतिशय चिवट प्रतिकार करून हे सत्याग्रह त्यांनी यशस्वी केले. न्यायालयामधून मंदिरं, न्यायालयांच्या आदेशानुसार मंदिरं मोकळं झाली, 14 तळी मुक्त झालं. परंतु हे एवढं करूनही अस्पृश्य वर्गाच्या हाती काय सापडलं, त्यांचा काय फायदा झाला? कारण हिंदूंची मानसिकता अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश देण्याची तयार झाली होती. काय 14 तळ्याच्या आंदोलनानंतर, सत्याग्रहानंतर सवर्णांनी 14 तळ्यात पंचगव्य टाकून त्या तळ्याचं शुद्धीकरण केलं होतं हे आपण आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून जरी हे सत्याग्रहाचं आंदोलन यशस्वी झालं असलं तरी परंतु अस्पृश्यांच्या वाट्याला काहीही आलेलं नाही. आणि यामुळेच बाबासाहेबांनी नंतर विचार केला, कारण सत्याग्रहानंतर सवर्णांनी एक प्रकारचं अस्पृश्यांसोबत अघोषित युद्ध सुरू केलेलं होतं. ठिकठिकाणी त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आलेला होता, त्याची रोजीरोटी बंद करण्यात आलेली होती, जीवनावश्यक वस्तू मिळणं दुरापास्त झालेलं होतं. ही प्रत्यक्ष ही परिस्थिती बाबासाहेबांनी अनुभवली आणि त्यांच्या अस्पृश्य बांधवांनीही अनुभवली. आणि म्हणून बाबासाहेबांना वाटलं या परिस्थितीमध्ये आपण राहून आपला आत्मत्याग करून घेण्यापेक्षा आपण एखाद्या दुसऱ्या धर्मात गेलं पाहिजे, दुसऱ्या धर्माचा स्वीकार केलं पाहिजे. आणि म्हणून अतिशय नाईलाजास्तव त्यांना हिंदू धर्मत्यागाची घोषणा करावी लागली की डॉक्टर आंबेडकरांनी धर्मांतर केलं
हा धर्मांतर शब्द पण थोडासा फसवा होऊ शकतो. कशामुळे फसवा? कारण आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 या दिवशी हिंदू धर्माचा त्याग केला, परंतु दुसरा धर्म स्वीकारला नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा राजा ढाले असतील किंवा यशवंत मनोहर असतील यांनी सातत्याने ते मांडलेलं आहे की त्यांनी धम्म स्वीकारला. म्हणजे जगामध्ये धर्मव्यवस्था अस्तित्वामध्ये आहे होती आणि त्या धर्मव्यवस्थेला पर्याय म्हणून धम्म त्यांनी दिलेला आहे. म्हणजे धर्मामध्ये तुम्हाला ईश्वर केंद्रित सगळ्या ॲक्टिव्हिटीज दिसत आहेत, परंतु धम्मामध्ये मानव केंद्रित आहे. आणि त्या थोडक्यात एका वाक्यात जर सांगायचं तर नीतिपूर्ण जीवन जगण्याची रीत म्हणून आपण धम्माकडे पाहिलं पाहिजे असे बाबासाहेबांची अपेक्षा होती. एक नीतिपूर्ण जीवन जगण्याचा मार्ग ते लोकांना दाखवत आहेत. म्हणजे धर्म व्यवस्थेला एक वेगळा पर्याय देण्याचा पण तो प्रयत्न होता. या अर्थानं धम्मक्रांती म्हणून जो आता उल्लेख झाला तो योग्य आहे असं मला वाटतं. तर ही जी धम्मक्रांती आहे ज्यांनी स्वीकारली, म्हणजे जे धम्म दीक्षित आहेत त्यांनी ते कितपत पुढे नेली, म्हणजे ब्राह्मणी हेजीमनीला ते काउंटर करू शकले का किंवा ते पुढे जाऊ शकले का, ते थोडंसं पाहण्याचा प्रयत्न आपण केलेला होता. आणि याच्या संदर्भामध्ये बऱ्याच अभ्यासकांनी अभ्यास केला आहे, म्हणजे परदेशी आणि देशी अशा सगळ्याच अभ्यासकांनी अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये इलिनॉर झेलियॅट, आडिल फिस्के, तिमोथी फिट्झेरॉल्ड, जोहान्स बेल्ट्स असे परदेशी अभ्यासक आहेत. आणि आपल्या देशी याच्यामध्ये जर बघायचं झालं तर जयश्री गोखले, सुनंदा पटवर्धन, पी जी जोगदंड, आपल्याच नागपूरचे प्रदीप आगलावे, त्यानंतर दीपक कुमार सावंता, या सगळ्या लोकांनी यांचा धम्मदीक्षित बोधांचा डिटेल अभ्यास केला. आणि त्यांचा निष्कर्ष हाच निघाला आहे की त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परिवर्तन सर्वच प्रकारचं झालेलं आहे. म्हणजे परिवर्तनाची जी काही लढाई आहे ती त्यांनी जिंकलेली आहे. परंतु आपण ब्राह्मणी हेजेमनीच्या अनुषंगाने जर विचार करायला गेलो तर खरंच तेवढा बदल झाला का किंवा काय दिसतं असं थोडक्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा जो बदल झाला धम्म दीक्षेच्या नंतर पूर्वास्पृश्यांमध्ये, तर त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वैचारिक परिवर्तन घडून आलं. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर विचारामध्ये बदल होणं गरजेचं आहे. आणि ही एक फार मोठी गोष्ट म्हणजे धम्मक्रांतींनी पूर्वास्पृश्य समाजाला दिली. वैचारिक बदल, फार मोठा वैचारिक बदल झाला. आणि त्या वैचारिक बदलामुळेच नंतर त्यांच्या सामाजिक जीवनात बदल झाला, आर्थिक जीवनात बदल झाला, सांस्कृतिक जीवनामध्ये बदल झाला, राजकीय जीवनामध्ये त्यांच्या बदल झाला. आणि ती प्रोसेस अजून सुरू आहे, कारण अगदी 64 वर्ष झालेले आहे. तर त्यामुळे नेमका काय बदल झाला सामाजिक बदलांच्या अनुषंगाने जर आपण बघायला गेलो तर धम्मदीक्षित समाजाने पूर्णपणे सामाजिक जी प्रमाणके आणि मूल्य असतात, जुनी जी प्रमाणाची आणि मूल्य होती, म्हणजे इकडे विषमता हे मूल्य होतं, ती सगळी मूल्य त्यांनी नाकारून टाकलेली आपल्याला दिसत आहेत. त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुभाव ही नवी सामाजिक मूल्य स्वीकारलेली आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सामाजिक गतिशीलता मोठ्या प्रमाणात वाढली. म्हणजे सोशोलॉजीच्या टर्ममध्ये जर सामाजिक गतिशीलता जर आपण बघितलं तर ती फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला दिसते. जेव्हा मी उत्तरदात्यांना विचारलं तर त्यामध्ये जवळपास 300 उत्तरदात्यांपैकी 42% उत्तरदाते हे त्यांचं स्वतःचं गाव सोडून शहरामध्ये स्थायिक झालेले होते. आणि असं शहरामध्ये येणं म्हणजे त्यांच्या सामाजिक गतिशीलतेला प्रोत्साहन देणारं ठरलं. आणि म्हणूनच 90%पेक्षा जास्त लोक इथे धम्मदीक्षित मध्ये शिक्षित झालेले आपल्याला दिसले. सामाजिक गतिशीलता त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसली. आणि हे करत असताना म्हणजे उत्तरदात्यांची जुनी पिढी, मधली पिढी आणि त्यांची पिढी असं कम्पॅरिझन केल्यानंतर असं लक्षात आलं की शेतीवरचं त्यांचं जे अवलंबित्व होतं 25%नी कमी झालं. म्हणजे 25% लोकांनी शेती हा व्यवसाय सोडला आणि नोकरीकडे त्यांचा कल वाढलेला दिसला. नोकऱ्या करणारे बहुसंख्य धम्मदीक्षित बौद्ध आढळून आल्याचं दिसलं. आणि त्यानंतर जेव्हा आपण विचारलं त्यांना की तुमच्या सामाजिक दर्जामध्ये काय बदल झाला तर जवळपास 75% धम्मदीक्षित बौद्धांनी सांगितलं की आमच्या सामाजिक दर्जामध्ये, सोशल स्टेटसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. आणि हे विचारत असताना एक प्रश्न असाही अपेक्षित होता की तुम्हाला समाजामध्ये, म्हणजे हे वर्धा जिल्ह्याच्या संदर्भातच हा अभ्यास होता, तर तुम्हाला समाजामध्ये मिळणारी वागणूक कशी आहे. तर जवळपास 59% जे उत्तरदाते होते त्या उत्तरदात्यांनी सांगितलं की आम्हाला समाजामध्ये मिळणारी वागणूक ही चांगली आहे. आणि इथे मी विशेष नोंद करू इच्छितो की जेव्हा मी सर्वेक्षण करत होतो तेव्हा वर्धा जिल्ह्यामध्ये माझ्या सॅम्पलिंगमध्ये ॲट्रॉसिटीचं फक्त एक प्रकरण आलं. आणि असंही रेकॉर्ड जर आपण शोधला तर
तर वर्धा जिल्ह्यामध्ये ॲट्रॉसिटीची जी प्रकरणं आहेत ती फार नगण्य आहेत. म्हणजे आपण इकडे मराठवाडा किंवा इकडे जर आपण बघितलं तर तिकडे ॲट्रॉसिटीचे प्रकरणं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत आपल्याला, परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये मात्र तसं आढळलं नाही. कारण त्याचं कारण दुसरं पण असू शकतं की गांधींचा सहवास वर्धा जिल्ह्याला लाभलेला आहे आणि त्यामुळे एक वातावरण अस्पृश्यता निवारणाचे कार्यक्रम असे मोठ्या प्रमाणामध्ये वर्धेमध्ये झालेले होते, त्याचाही एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट वर्धेच्या एकंदरीतच मानसिक याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने बौद्धांच्या सामाजिक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला. जातीपातीचे किंवा पोटजातींचे जे भेद असतात तर 74% धम्मदीक्षित बौद्धांनी ते पोटजातीचे भेद हे सोडून दिलेले आपल्याला दिसून आले. म्हणजे अजूनही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ते दिसतात आपल्याला इतर समाजामध्ये किंवा हे, परंतु धम्मदीक्षित बौद्धांमध्ये ते जातीपातीचे पोटजातीचे भेद बाजूला सारण्यात आलेले दिसत आहेत. विषय आहे विदर्भातील आंबेडकरी चळवळीचा इतिहास आणि माझा विषय आहे आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक साक्षरता. लक्षात घ्या, आंबेडकरी चळवळ आणि आर्थिक साक्षरता. मित्रहो, हा विषय मी यासाठी घेतलेला आहे, बघा आपण मागील अनेक वर्षापासनं स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा आंबेडकरी चळवळीने अनेक सामाजिक राजकीय अनेक कार्य केलेले आहेत, शैक्षणिक कार्य केलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आंबेडकरी चळवळीतील लोकांनी शिक्षण घेतलं, आपली स्वतःची प्रगती साधली आणि मोठ्या प्रमाणात एक सामाजिक आणि सांस्कृतिक स्तरसुद्धा उंचावलेला आहे, बरोबर आहे. अशा परिस्थितीमध्ये माझा विषय आहे की या काळामध्ये, या तात्कालिक परिस्थितीमध्ये आपण आर्थिक सक्षम किती झालो आहोत आणि आपल्याला आर्थिक साक्षरतेची किती गरज आहे. म्हणजे आम्ही आर्थिक सक्षमीकरण आमचं किती झालेलं आहे. तुम्ही आम्ही प्राध्यापक मंडळी आहोत, आम्हाला लाखो रुपये पगार आहे, बरोबर आहे सर. म्हणून आम्हाला वाटतो की नाही नाही आम्ही आर्थिकतेने फार सुसंपन्न झालेलो आहोत, आम्हाला कोणत्या गोष्टीची गरज नाही. परंतु समाजातील तळागाळातील प्रत्येक स्तरावरती जाऊन बघा की समाजाची फार आर्थिक बिकट परिस्थिती आहे. मागील अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे की आंबेडकर चळवळीने विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कार्य केलं, बाबासाहेबांचा स्पर्श या भूमीला लागला. ही नागांची भूमी आहे, वैचारिक क्रांती इथे झालेली आहे, धम्म क्रांती इथे झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आंबेडकरी चळवळीने भरपूर मोठं योगदान या विदर्भाला दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात जसं शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक मंडळींनी मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे समाजामध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये मला सांगायचं हे आहे की आपण एकीकडे सामाजिक चळवळ फार मोठ्या प्रमाणात सुरू होती, मोठ्या प्रमाणात राजकीय परिस्थिती सुरू होती. राजकीय परिस्थितीचं काय झालं तुम्हाला माहीत आहे की राजकीय परिस्थिती ही अतिशय हालाकीची परिस्थिती आहे. आज तात्कालिक परिस्थिती आपण बघितलं तर राजकारणामध्ये बाबासाहेबांचं स्वप्नातलं असलेलं भारतीय रिपब्लिकन जनता पार्टी, भारतीय रिपब्लिकन पार्टी ह्या पार्टीचं आज काय गत झालेली आहे, अतिशय वाईट परिस्थिती आहे. आणि या सर्व गोष्टीसाठी, सर्व समाजातील सर्व घटकासाठी एक गोष्ट महत्त्वाची होती की आम्ही आंबेडकरी चळवळीने आम्ही आर्थिक साक्षरतेला महत्त्व दिलं नाही, आर्थिक सक्षमीकरणाला महत्त्व दिलं नाही. मी मोठ्या जबाबदारीने सांगू इच्छितो आपल्याला की बघा, आजची प्रस्थापित जी व्यवस्था आहे, जी कोणतीही असो, ती आज जे कार्य करीत आहे, चांगलं करीत आहे की वाईट करीत आहे हा प्रश्न वेगळा, परंतु जे काही आजची प्रस्थापित व्यवस्था आज समोर जात आहे, आज सत्तेवर येत आहे, त्याचं एकमेव कारण आहे की त्या वर्गाकडे मोठ्या प्रमाणात एक भांडवलदारी वर्ग आहे, त्यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणात एक उद्योजक मंडळी त्यांच्या पाठीशी उभी आहे. मला सांगायचे आहे की बाबासाहेबांनी तसं त्यांचा इतिहास आपण बघितलं तर 1917 पासून त्यांनी आर्थिक सुबत्ता, आर्थिक सक्षमीकरण कसं होईल या समाजाचं या दृष्टिकोनातून सुद्धा विचार केलेला आहे. बाकी 1917 नंतर बाबासाहेब अमेरिकेवरून भारतामध्ये आले, सर्वप्रथम त्यांनी एक आर्थिक आपण सक्षम होण्यासाठी त्यांनी
मुंबई येथे एक शेअर मार्केटच्या संदर्भात सुद्धा त्यांनी एक कार्य केलं होतं. स्मॉल होल्डिंग ऑफ इंडिया, स्टेट अँड मायनॉरिटी आणि बऱ्याचशा ग्रंथांमधून त्यांनी आर्थिक सक्षम, फक्त समाजातील सामाजिक स्तर उंचावण्यासाठी आर्थिक साक्षर होणं आवश्यक आहे या संदर्भातून बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. नंतर मग रिपब्लिकन पार्टीकडे ती जबाबदारी आणि रिपब्लिकन पार्टीचे वाटोळे झाले, अनेक गटामध्ये विभागल्या गेली आणि आज तुम्हाला आम्हाला जे अपेक्षित असलेला जो बदल आहे, जो परिवर्तन आम्हाला जे अपेक्षित आहे, ते परिवर्तन यासाठी होऊ शकत नाही आहे की आम्ही आर्थिक सक्षम झालेलो नाहीत. 1920 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या भूमीतून या चळवळीला व्यापकता प्राप्त करून दिली. व्यापकता प्राप्त करून दिल्यानंतर तर चळवळ इतकी जोरानं फोफावली की 1956 त्याचं धर्मांतर झाल्यानंतरच कुठे हा विषय थोडा शांत झाला. पण एवढा मोठा वृक्ष ज्या स्टेजवर उभा आहे तो स्टेज कोणी निर्माण केला? 1920 पूर्वी डॉक्टर बाबासाहेबांनी नागपूरच्या एरियामध्ये विदर्भामध्ये येऊन चळवळ सुरू केली असं क्वचितच वाचायला आपल्याला मिळतं. आपल्या देशामध्ये 19वं शतक हे प्रबोधनाचं शतक मानलं जातं. राजा राममोहन राय पासून समाज परिवर्तन आणि धर्म परिवर्तनाचा सर्व अभ्यास केला जातो. पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जर समाज परिवर्तन आणि धर्म परिवर्तनाला सुरुवात कोणी केली असेल तर बाबासाहेबांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाज परिवर्तनाला सुरुवात केली आणि तिथून खऱ्या अर्थानं दलित चळवळीची ठिणगी पडली. याचा सूर घेऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला गोपाळबाबा वलंगकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, शिवराम जानबा कांबळे अशा या समाज सुधारकांनी शोषित पीडित अस्पृश्य समाजात परिवर्तन करण्याचा आणि त्यांना वर आणण्याचा, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा फार मोठा मोलाचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्राशी निगडीत होता. विदर्भामध्ये आणि त्याच्यातही या पूर्व विदर्भामध्ये ज्या भागाला आपण नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा हे जिल्हे आहेत, या जिल्ह्यामध्ये ही चळवळीची सुरुवात कोणी केली, या चळवळीची पार्श्वभूमी काय आहे, या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते विठोबा रावजी मून संत पंडे. ब्रिटिशांचं राज्य असताना आणि समाजामध्ये अस्पृश्यता असताना हिंदूंच्या तीर्थस्थानावर अस्पृश्यांना जाता येत नव्हतं आणि म्हणून या नागपूर विभागामध्ये रामटेकला अंबाळा तलाव जे आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यात्रा उत्सव होत. या यात्रा उत्सवाप्रसंगी महाराणा त्या तलावामध्ये, त्या तळ्यामध्ये स्नान करण्याचा हक्क होता. पण समाजव्यवस्थेमुळं तो हिरावून घेतला गेला आणि म्हणून आपल्या लोकांना या ठिकाणी हा स्नान करण्याचा आणि पूजापाठ करण्याचा हक्क मिळावा यासाठी विठोबा रावजी मून संत पंडेंनी भोसलेंच्या राजवाड्यात विनंती अर्ज केला आणि त्या अर्जाच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी स्नान करण्याचा आणि देवदर्शन करण्याचा हक्क मिळाला. खऱ्या अर्थानं हा प्रयत्न या विदर्भातील अस्पृश्य लोकांना, पीडित शोषित लोकांना एकत्र करण्याचा प्रयत्न होता. आपण डॉक्टर आंबेडकर पूर्व विदर्भातील दलित चळवळीचा जर अभ्यास केला तर या अभ्यासातून प्रकर्षानं आपल्याला असं दिसून येईल की या विदर्भामध्ये, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये दलित चळवळीची सुरुवात जर कुठून दिसत असेल तर या विठोबारावजी मून संत पंडेंच्या या प्रयत्नातून आपल्याला दिसतं. नागपूरच्या एम्प्रेस मिलमध्ये जो कापूस आणला जायचा
त्यापैकी एक विठोबारावजी मुन पंडे संपूर्ण विदर्भामध्ये फिरून लोकांकडून थोडा थोडा कापूस घेऊन त्या कापूस विकण्याचा व्यवसाय ते करायचे आणि या व्यवसायाच्या माध्यमातून सर्व समाज स्थिती त्यांच्या लक्षात आली, आपल्याही समाजाची स्थिती लक्षात आली आणि म्हणून आपल्या समाजाच्या उद्धारासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. हा छोटासा व्यवसाय करत असताना आपण त्यांच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं पाहिजे, त्यांना काही हक्क मिळून दिले पाहिजे, त्यांना त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे यासाठी या विठोबारावजी मुन पंडे यांनी प्रत्यक्ष कार्य करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर काही काळानंतर याच विषयाला धरून किंवा याच प्रयत्नाला याच कार्याला धरून आपल्याला दुसरं एक कॅरेक्टर दिसते, किसन फागूजी बनसोडे, आपल्या नागपूर जिल्ह्यामध्येच मोहपाचे रहिवासी. बनसोडेंचंही कार्य एक रिसर्च होईल एवढं मोठं कार्य आपल्याजवळ उपलब्ध आहे. माझा संशोधनाचा विषय हाच होता. बुलढाणा जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून पूर्वीपासून ओळखला गेलेला आहे, पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या चळवळी झाल्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये, त्या सर्व पुढाऱ्यांनी जे जे पुढारी तिथे होते त्या पुढाऱ्यांनी त्या चळवळी यशस्वी केल्या, त्यामध्ये मोठा सहभाग बुलढाणा जिल्ह्याचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली बुलढाणा जिल्ह्याची भूमी आहे. हा कामठी परिसर, नागपूर परिसर एलन हरदास यांच्या माध्यमातून इथं 1930 अस्पृश्यता परिषद भरली आणि त्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कष्ट घेतले आणि तिथून साखळीच्या साखळी निर्माण झाली पुढाऱ्यांची. बुलढाणा जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले आणि अर्थातच आधी सत्यशोधक चळवळ ही तिथे कार्यरत होती आणि सत्यशोधक चळवळ आणि अस्पृश्यते चळवळीमध्ये सहभागी असणारे नेते या पुढाऱ्यांनी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले विचार मांडले आणि ही चळवळ या चळवळीचा प्रसार फोफावत गेला. आत्ताच डॉक्टर ढोले सरांनी या ठिकाणी नमूद केलं की ही जी चळवळ आहे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली, इतरांनी दीक्षा घेतली, ही चळवळ फोफावत असताना जी विविध सभा ही सभा सभ्या ज्या घडून आल्या त्या सभाचा काही इतिवृत्तांत या ठिकाणी घेतो. 1924 बहिष्कृत हितकारणी स्थापन झाली आणि खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सार्वजनिक जीवनास सुरुवात केली. या ठिकाणी मला एक इथे नमूद करायचं आहे की 20 मार्च 1920 रोजी माणगाव येथील एका सभेमध्ये शाहू महाराजांनी काही वक्तव्य केलं आणि खरोखर ते सत्य झालं. तत्कालीन व अस्पृश्यांना तुमचा विकास करण्यासाठी स्वतःचा नेता तुम्हाला मिळाला आहे, त्यामागे तुम्ही चला. हे बाबासाहेबांच्या रूपाने जो नेता तयार झाला त्या माध्यमातून अस्पृश्यांची चळवळ, दलितांची चळवळ साठी अनेक पुढारी नेते मिळाले. बाबासाहेबांनी मूकनायक, जनता, बहिष्कृत भारत आणि प्रबुद्ध भारत या वृत्तपत्रांचं जे प्रकाशित वृत्तपत्र झाले बाबासाहेबांचे, त्यांचं वाचन अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये वाड्या वस्त्यांवर सामूहिक वाचन होत गेलं. त्या काळात बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा सत्यशोधक चळवळ होती आणि या सत्यशोधक चळवळीमध्ये जे विशेष नेतृत्व लाभलेलं होतं जिल्ह्याचं ते म्हणजे पंढरीनाथ पाटलांचं. पंढरीनाथ पाटलांचं नाव मला या ठिकाणी इथं घ्यावं लागेल की 1924 महात्मा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिणारा हा व्यक्ती
दलित मित्र म्हणून पुरस्कार प्राप्त हा महान व्यक्ती ज्यांचे राज्यसभेमध्ये मोठे भाषणं गाजलेले आहेत ते आंबेडकरवादी विचारांचे होते आणि 1924 जेव्हा फुलेंचं पहिलं चरित्र लिहिलं गेलं तेव्हा आंबेडकरांनी त्यांना बोलवून घेतलं आणि त्यावेळेस त्यांच्याकडून फुलेंविषयी काही माहिती पंडित पाटलांनी घेतली आणि फुलेंचं चरित्र आजही उपलब्ध आहे 1924 या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि दुसरे पंडित पाटलांचेच मित्र दलित मित्र जे खासदार म्हणून होते ते मित्र म्हणजे लक्ष्मणराव श्रावण भटकर यांचंही कार्य बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठं आहे. महार जातीचे असलेले पण मात्र खासदार भटकर यांना ठोस आधार देण्याचं काम पंडित पाटलांनी केलेलं होतं आणि या दोन्ही लोकांनी दोन्ही मित्रांनी अस्पृश्यची चळवळ म्हणा किंवा या दलित चळवळ म्हणा या सर्व चळवळी जिल्ह्यामध्ये राबवल्या. आंबेडकरवादी विचारांचा प्रसार त्यांनी केला आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांचे आणि आदर्शाचे पालन त्यांनी केलं त्यामुळे ही चळवळ वाढत राहिली. स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या चौकडीवर आधारित शोषणमुक्त समाजाची निर्मिती करणे म्हणजेच समाज भयमुक्त आणि भूकमुक्त करणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं सूत्र माझ्या चिंतनातून मला दिसलं आहे. आणि मग प्रश्न असा निर्माण होतो आमच्यासमोर की आम्ही जर 2021 असेल आणि आमच्या स्वातंत्र्याला जर 75 झाली असतील आणि 75 जर आमचा समाज भूकमुक्त आणि भयमुक्त झाला नसेल तर आमच्या देशामध्ये चाललेल्या आंबेडकर चळवळीने किंवा आमच्या देशामध्ये चाललेल्या गांधीवादी चळवळीने किंवा इतर चळवळीने काय साध्य केलं असा प्रश्नार्थक चिन्ह आमच्यासमोर निर्माण होतो आहे. दलित चळवळीचा मुख्य उद्देश काय होता असा प्रश्न असतो. मग या देशामध्ये जो शोषित आहे जो पिचलेला आहे ज्याचं शोषण होतो आहे अशा अस्पृश्य जातीचा झणझणीत आविष्कार या देशामध्ये उमटला पाहिजे. त्यांना हे सांगता आलं पाहिजे की मैं भी इंसान हूं मैं भी देश का नागरिक हूं मेरा भी फर्ज है मेरा भी अधिकार है जितना आप लोगों का है उतना भी मेरा है. आणि त्याला हे सांगता आलं पाहिजे त्याला ते अधोरेखित करता आलं पाहिजे आणि म्हणून ही चळवळ त्या दिशेने त्यांना चालवायची होती त्यांनी ती चालवली. पण दुर्दैवाने आज मात्र तशा प्रकारे चालताना आपल्याला दिसत नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो आहे की अशी परिस्थिती जर निर्माण झाली नाही तर मग आंबेडकरी चळवळ ही अनएंडिंग प्रोसेस आहे असं मला वाटतं. बरोबर आहे की चूक आहे? बरोबर आहे की चूक आहे? मी म्हणतो ते बरोबर आहेत की चूक आहे बोला आपण विद्वान माणसात. जे आंबेडकरी चळवळ ही अनएंडिंग प्रोसेस आहेत माझ्या मतानुसार. आणि म्हणजे आंबेडकरी चळवळ म्हणजे काय तर शोषित आणि पीडित लोकांची चळवळ. मग वेदकाळामध्ये इंद्रायणी काय करत होती? वेदकाळामध्ये स्त्रियांचं नाकारलेलं स्वातंत्र्य त्यांना मिळालं पाहिजे म्हणून ती स्त्री स्वातंत्र्यासाठी तिथे लढताना आम्हाला दिसते. तर नागपूरमध्ये रूपा कुलकर्णी मोलकरींचे न्याय हक्क त्यांना मिळाले पाहिजे म्हणून आज लढताना आपल्याला दिसून येतो आहे. बाबासाहेबांनी त्यांचं लेखन आणि त्यांच्या संविधानाच्या माध्यमातून या चळवळींना एक मोठं खाद्य आणि एक पद्धतशीर मेथड पुरवलेली आपल्याला दिसून येतो आहे आणि म्हणून ही चळवळ विशेष मार्गाने चालताना आपल्याला दिसून येतो. अरे माझं गाव कुणब्यांचं आहे ते बघा. माझं गाव कुणब्यांचं आहे. माझ्या गावामध्ये 4 अस्पृश्यांची घरं आहे. आज दलित म्हटलं जातं किंवा शेड्यूल कास्ट म्हटलं जातं बाबासाहेबांनी अस्पृश्य हा शब्द वापरलेला आहे. दलित पॅन्थरच्या नंतर हा दलित शब्द पुढे आला. केवळ अस्पृश्य नाही मग अस्पृश्य शिवाय जे एसटीतली लोक आहेत ओबीसीतली लोक आहेत यांना कुठंतरी बांधलं पाहिजे आणि म्हणून दलित पॅन्थर या सगळ्या समूहाला दलित म्हणतो आहे आणि चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो आहे. माझ्या गावामध्ये 4 घर असताना माझ्या गावातल्या प्रभुदास गजबेला असं वाटतं आहे की माझ्या निळ्या झेंड्याला या गावात जागा मिळाली पाहिजे. कुणब्यांच्या गावामध्ये 4 घर आहेत जागा कोण देणार? गाव कसाच्या बाहेर ती 4 घर आहेत छोट्या छोट्या झोपड्या आहेत त्यांच्या.
कुठे लावणार निळा झेंडा? पण आम्ही मोठे झालो होतो तोपर्यंत, आम्हाला सुदैवाने एवढ्याने बरं झालं की मी 11वी आणि 12वी अशी 2 वर्ष आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूरला शिकलो. तिथे सगळे आंबेडकरवादी प्राध्यापक होते, त्यांनी चांगला ठासून आंबेडकर आमच्या डोक्यात भरला आणि पुन्हा सांगितलं की तपासून बघा. पुढे जाऊन मोठे झालो, हळूहळू आंबेडकरवादी विचार तपासले, बाबासाहेबांना तपासलं, त्यांची चळवळ तपासणं सुरू केली आणि कळू लागलं की बाबासाहेब बाणमुक्तीचा लढा लढताय. आणि जेव्हा मी मोठे झालो आणि जेव्हा त्यांची ती वेदना होती की माझ्या निळ्या झेंड्याला माझ्या गावात जागा मिळाली पाहिजे, आणि म्हणून म्हटलं प्रभुदास या गावाची जागा आहेत, गाड तिथे झेंडा, कोण उपडून फेकते या गावातला तुम्ही बघेन. असे म्हणून आम्ही 4-5 मुलं त्याच्या पाठीशी उभं राहिलो, गावात निळ्या झेंड्याला जागा मिळाली. ही आंबेडकरवादी चळवळ अशी गाव खेड्यांमध्ये आजही सुरू असल्याचं दिसून येतं राज. खऱ्या अर्थानं आंबेडकरवाद जो आहे तो आंबेडकरवाद हा समतेवर आधारला, हे समता हे त्याचं एक खरं वैशिष्ट्य आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, महिलांना अधिकार आणि त्याचबरोबर सत्य, अहिंसा आणि न्याय ह्या जे तत्व आहे प्रामुख्यानं, ही तत्व घेऊन चालणारी ही आंबेडकरी चळवळ आहे. आणि या आंबेडकरी चळवळीला गती देण्याचं काम ज्या एका महामानवांनी केलं ते म्हणजे कर्मयोगी संत गाडगे बाबा. अगदी छोटे 2 उदाहरणं देईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे बाबा यांच्या संदर्भातले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1917 भारतामध्ये परत आले, पण त्याच्याही पूर्वी, त्याच्या आधीपासून 15 वर्ष आधीपासून संत गाडगे बाबांनी समाजामध्ये समानता निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न चालू केले होते. कारण देवधर्माच्या ठिकाणी, देवस्थानाच्या ठिकाणी, मंदिराच्या ठिकाणी अस्पृश्यांना मंदिरामध्ये परवानगी नव्हती. त्यातलं प्रामुख्यानं उदाहरण द्यायचं झालं तर पंढरपूरचं उदाहरण आपल्याला देता येईल. पंढरपूरला, पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या वेळेस, वारीच्या वेळेस अनेक अस्पृश्य लोक देखील त्या वारीत सहभागी व्हायचे, परंतु मंदिराच्या कळसाचं दर्शन घेणं इतपत भाग्य त्यांना लाभायचं ही अवस्था समाजाची होती. आणि गाडगे बाबा जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हापासून त्यांनी एक लक्ष निरीक्षण केलं की माझ्या समाजातील एका वंचित घटकाला विठ्ठलाचं दर्शन मिळत नाही, त्यांना राहण्याची व्यवस्था होत नाही. म्हणून त्यांनी 1917 एक चोखा मेळा नावाची धर्मशाळा एक पंढरपूरला काढली. कारण ज्या अस्पृश्यांना कुणी पंढरपूरला राहायला जागा देत नव्हतं त्या अस्पृश्यांच्यासाठी चोखा मेळा धर्मशाळा काढली. आणि अगदी 2-4 वर्षातच त्या ठिकाणी एक अस्पृश्यांच्या मुलासाठी, कारण अस्पृश्य लोक जे आहेत ते तिथं किती दिवस राहतील, 8-15 दिवस, पण बाकीच्या वेळेस मग त्या धर्मशाळेचा उपयोग सन्मार्गासाठी व्हावा, चांगल्या कामासाठी व्हावा म्हणून त्या ठिकाणी एक अस्पृश्य मुलांसाठी एक वसतिगृह देखील सुरू केलं. आणि हे सुरू करून खऱ्या अर्थानं समतेला बळ देण्याचं काम गाडगे बाबांनी केलं. मग जेव्हा गाडगे बाबांची प्रकृती थोडी खालावत गेली किंवा तब्येत खराब राहत चांगली राहत नव्हती, अशावेळी गाडगे बाबांनी एक निर्णय घेतला की मला माझी चोखामेळा जी धर्मशाळा आहे ती धर्मशाळा कोणाला तरी द्यायची आहे किंवा कोणातरी ट्रस्टशी जोडून द्यायची आहे किंवा ज्याचा कारभार जेणेकरून चांगल्या पद्धतीने चालेल. असं ज्यावेळेस लोकांना कळायला लागलं तर गाडगे बाबांकडे अनेक लोक गेले. अनेक लोक, त्यात प्रामुख्यानं उल्लेख करायचा झाला तर महात्मा गांधींनी विशेष प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतात. महात्मा गांधींनी हरिजन सेवा संघास ही चोखामेळा धर्मशाळा जोडली जावी किंवा हरिजन सेवा संघामध्ये ही धर्मशाळा विलीन केल्या जावी, अशा प्रकारची एक भूमिका महात्मा गांधींची होती. महात्मा गांधींनी प्रयत्न केले परंतु गाडगे बाबांनी त्याला होकार दिला नाही. इतर अनेक मंडळींनी प्रयत्न केले पण त्यालाही दिला नाही. आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस घटना समितीमध्ये होते आणि घटना लिहिण्यामध्ये व्यस्त असल्या कारणाने आणि व्यस्त कार्यक्रम असल्या कारणाने ते वेळ देऊ शकत नव्हते. म्हणून बाबासाहेब गाडगे बाबांनी ती कागद, ट्रस्टची कागद तयार केली, ती बाबासाहेब आंबेडकरांना द्यायची. अगदी धावपळी तो कार्यक्रम केला आणि बाबासाहेबांच्या हाती ती कागदपत्र सोपवली. त्यावेळेस बाबा गाडगे बाबा एक वाक्य बोलले की माझी लेख आज भल्या घरी पडली याचा मला आनंद होतो आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं माझी लेख जी आहे, म्हणजे गाडगे बाबांनी निर्माण केलेली जी काही कोणती गोष्ट असेल ती आपल्या लेखीप्रमाणे त्याने जोपासली. कारण ते सामाजिक समतेचं प्रतीक जे आहे ती चोखामेळा धर्मशाळा बाबासाहेब आंबेडकरांना जीव दिली, खऱ्या अर्थानंही आता पुढे वाढेल, पुढे मोठी होईल आणि ती समाजाच्या उपयोगासाठी पडेल, ही भूमिका त्या ठिकाणी गाडगे बाबांची असावी. एका वक्त्याने सांगितलं या ठिकाणी की संपूर्ण भारतामध्ये सामाजिक चळवळी सुरू झालेल्या होत्या, संपूर्ण भारतामध्ये दलित चळवळ सुरू झालेली होती. असं असताना विदर्भ याला अपवाद नव्हता आणि विदर्भामध्ये देखील आंबेडकरी चळवळ सुरू होण्यापूर्वी
या ठिकाणी दलित चळवळ सुरू झालेली होती. मग दलित चळवळीचं रूपांतर आपण आता सध्या आंबेडकरी चळवळीमध्ये केलेलं आहे. बाबासाहेबांच्या उदयानंतर खऱ्या अर्थाने दलित चळवळीला गती, दिशा व गती मिळाली. नव्या स्वरूपामध्ये, नव्या विचारामध्ये ही चळवळ संपूर्ण भारतामध्ये गतिशील झाली. ही गतिशील होत असताना विदर्भामध्ये ही चळवळ सर्वात जास्त गतिशील झाली याची कारणं वेगवेगळी आहेत. या ठिकाणचा पुरोगामी विचार करणारा जो दलितेतर आहे, माझ्या एका विद्यार्थ्यांना दलितेतरांचं योगदान यावर PhD केलेली आहे. दलितेतर महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर विदर्भाच्या भूमीत असलेला जो दलित आहे त्याची शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थिती देखील महत्त्वाची आहे. तो इतरांच्या तुलनेमध्ये विदर्भातील दलित, मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या दलिताच्या तुलनेमध्ये थोडासा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. इंग्रजांचं राज्य असल्यामुळे तो शैक्षणिकदृष्ट्या देखील तो पुढे आलेला आहे. त्याचबरोबर इथला सवर्ण समाज आहे किंवा दलितेतर समाज आहे तो देखील पुरोगामी विचाराचा आहे. तेवढा तो जातीवादी किंवा परंपरावादी नाही. म्हणून या सर्व बाबीचा विचार या ठिकाणी आपल्याला करावा लागेल. म्हणून आंबेडकरी चळवळ या ठिकाणी जास्त विकसित झाली, फोफावली, हे अनेक कारणं आहेत. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सर्व अर्थानं आर्थिक त्याचबरोबर इतर घटकांचं पाठबळ देण्याचं कार्य, तन, मन आणि धन या अनुषंगानं पाठबळ देण्याचं कार्य विदर्भानं केलं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळ्या कारणातून विदर्भाला संधी दिलेली आहे. तर या संधीचं सोनं करण्याची ताकद या ठिकाणच्या लोकांमध्ये होती आणि या ठिकाणच्या भूमीतील दलित चळवळीच्या विचारकांनी ती खरी करून दाखवलेली आहे.